तुम्हालाही मस्त असा स्पंजी मार्केटसारखा ढोकळा घरीच्या घरी बनवायचा आहे का? तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादानीवरच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज हीच रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे खूप कमी वेळात आणि तेवढाच टेस्टी स्पंजी असा मार्केटसारखा स्पंजी ढोकळा आपल्याला घरच्या घरी बनवायचा आहे. तर ही रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम एका भांड्यामध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही कपाऐवजी वाटी किंवा पेल्याचंही प्रमाण घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे चमचे साखर घातलेली आहे आणि 1/2 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आणि 1/2 चमचा इथे मी लिंबूसत्व घालत आहे. याला सायट्रिक ॲसिडही म्हणतात. तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात आरामात ते मिळून जाईल. त्यासोबतच इथे 2 चमचे मी तेल घालत आहे आणि हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही नॉर्मल साखरेऐवजी पिठी साखरही यूज करू शकता, जेणेकरून ती लवकर आपल्याला त्यामध्ये मेल्ट होईल. तर सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा इथे 1 कप बेसन पीठ मी ॲड करणार आहे. टोटल आपल्याला 2 कप बेसन पीठ लागणार आहे, परंतु मी सुरुवातीला 1 कप ॲड केलेलं आहे आणि छानपैकी ते चाळून घेत आहे. चाळूनच ॲड करा, म्हणजे ते तो ढोकळा खूप छान फ्लफी होतो. आता यामध्ये मी 1 चमचा लसूण आणि आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि परत मी यामध्ये 1 वाटी जे बेसन पीठ होतं ते ॲड केलेलं आहे. तर टोटल आपल्याला 1 कपासाठी 2 कप बेसन पीठ लागलेलं आहे. तुम्ही वाटीने घेत असाल तर 1 वाटी पाणीसाठी 2 वाट्या बेसन पीठ ॲड करायचं. सगळं छान फेटून झाल्यानंतर 1/2 चमचा इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे, जो नॉर्मल आपला सोडा घरी असतो तो सोडा घातलेला आहे. छानपैकी मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर तुम्हाला थोडासा कलर चेंज झालेला दिसेल, छान फुललेलं दिसेल पीठ, आणि या सेल आपल्याला ते भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी कुकरचंच जे भांडं येतं तेच घेतलेलं आहे आणि एक साईडला मी पाणी गरम करत ठेवलं होतं. तर ही टीप लक्षात ठेवा, सुरुवातीला पाणी गरम करून घ्यायचं, वाफ आली पाहिजे चांगली, आणि त्यावेळेला आपल्याला ते भांडं त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे तो ढोकळा परफेक्ट फुलून येतो. तर 10 मिनिटानंतर मी दाखवत आहे, तर आपण चेक करूयात. छान फुलून आलेला आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर थोडासा अजून तो चिकटतो आहे, त्यामुळे अजून 5 मिनिटं आपण तो झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण वरची जी फोडणी करायची आहे ती घालून घेऊयात. तर तेल घातलं आहे, मोहरी घातली आहे, बारीक लांब चिरून मी मिरच्या घातलेल्या आहेत आणि सोबतच भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे. तर आता तो लागेल तसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. थोडंसं मी मीठ ॲड करणार आहे, साखर ॲड मी करणार नाही, कारण साखर आपण त्यामध्ये भरपूर घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरही ॲड करू शकता. आणि भरपूर सारं पाणी घातलं आहे आणि ही फोडणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण जो ढोकळा करायला ठेवला होता तो परत एकदा चेक करूयात. तर टोटल 15 मिनिटानंतर मी चेक करत आहे, म्हणजे पहिले 10 आणि नंतरचे 5 मिनटं. 15 मिनिटानंतर छान तो फुलून आलेला आहे, छान त्याला बघू शकता अशा प्रकारे मध्ये चिरा पडलेला आहे, याचा अर्थ तो परफेक्ट शिजलेला आहे. आणि थंड झाल्यानंतर मी तो आता थोडासा थंड करून घेतला आहे, पूर्णपणे पण थंड नाही झालेला. थोडासा थंड झाल्यानंतर मी तो अशा प्रकारे कट करून घेत आहे. खूप छान फ्लफी झालेला आहे, तुम्हाला कट करताना ते जाणवत असेल. आणि आता वरून जी काही आपण फोडणी केलेली आहे ती आता मी अशा प्रकारे घालून घेते. तर खरंच खूप अप्रतिम टेस्ट होते, अगदी मार्केटसारखा ढोकळा घरच्या घरी खूप इझिली आपण बनवू शकतो. अगदी 15 मिनिटात हा ढोकळा बनवून तयार आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे. आणि मी आता कट करूनही तुम्हाला दाखवते, बघू शकता खूप मस्त झालेला आहे ढोकळा. तर नक्की मी सांगते म्हणून तुम्ही हा ढोकळा करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. मस्त असा ढोकळा आणि सगळेही तुमचे तारीफ करतील असा हा ढोकळा तयार होतो. नक्की करून बघा आणि आवडला तर जास्त जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.